बारामतीमध्ये कमी मतदान, धक्का कुणाला, नक्की कुणाचं गणित बिघडणार, काका की पुतण्याचं? या चर्चा सुरू असताना चंद्रकांत पाटलांच्या एका वक्तव्यामुळे बारामतीचं गणित बिघडल्याचं बोललं जाऊ लागलंय. त्याचं झालं असं की पुण्यात महायुतीच्या बैठकीत अजितदादांनी जे वक्तव्य केलं त्यावरून तर त्यांनी बारामतीमध्ये कमी मतदान झाल्याचं खापर चंद्रकांत पाटील यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलंय. चंद्रकांत पाटलांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याभोवती बारामतीची निवडणूक फिरल्याचं अजित पवारांना आता वाटू लागलंय. तत्पूर्वी चंद्रकांत पाटील बारामतीमध्ये नेमकं काय म्हणाले होते तेही पाहूयात. महायुतीने सुरुवातीच्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघात बैठका घेतल्या. त्यावेळी एका बैठकीत चंद्रकांत पाटील म्हणाले होते की या बैठकीनंतर शरद पवार यांना बारामतीमधून संपविणार आहे. बारामतीमधून शरद पवार आणि त्यांचे राजकारण भाजपला संपवायचे आहे. चंद्रकांत दादांच्या या वक्तव्याचे त्यावेळी तीव्र पडसाद उमटले होते. अजित पवारांनी बंड केलं. त्यानंतर शरद पवारांचा बारामतीमध्ये पराभव करणं सोपं आहे असं अनेक भाजप नेत्यांना वाटू लागले. त्यावरून भाजप नेत्यांच्या पोटातलं ओठावर आलं असं देखील बोललं जाऊ लागलं. जे बोलू नये तेच चंद्रकांत पाटील बोलून गेले. चंद्रकांत पाटलांच्या याच वक्तव्याचा शरद पवार गटातील नेत्यांनी प्रचाराचा मुद्दा केला. म्हणूनच बारामतीमध्ये कमी मतदान झाल्याचा संशय अजितदादांना आलाय. त्यामुळे अजितदादांना भाषणाला बोलवण्याची भीती वाटते असं देखील त्यांनी बोलून दाखवलंय. बारामती लोकसभा मतदारसंघात मला कोणी विचारणा केली तर चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये येऊन केलेल्या वक्तव्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याची तक्रार मी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याकडे करणार आहे असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. अजितदादांनी हे वक्तव्य गंमत म्हणून केलं असं बैठकीला उपस्थित असलेल्या काही नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र अजितदादांचा स्वर थट्टेचा असला तर या निमित्ताने त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे असं काही जणांचं मत आहे. आता बारामती मतदारसंघात नक्की किती मतदान झाले तेही पाहूया. बारामती लोकसभा मतदारसंघात 2019 तुलनेत कमी मतदान झालंय. 2019 बारामतीमध्ये 61.54% मतदान झालं होतं तर यंदा निवडणुकीत मतदानाचा टक्का 59.50% इतका राहिलाय. 2% घटलेलं हे मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी महायुतीच्या बैठकीत म्हटले आहे की अलीकडे कोणाला भाषण करायला लावायची भीती वाटते. अजितदादांचं हे वक्तव्य बारामतीत झालेल्या कमी मतदानाच्या अनुषंगाने होते. त्यामुळे अजितदादांनी गमतीत का होईना पण चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल केलेल्या या टिप्पणीची चांगली चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी नेत्यांच्या विरोधातील रागामुळे कमी मतदान झाल्याचा दावा विरोधक करत आहे. जर बारामतीचा निकाल महायुतीच्या विरोधात लागला तर पराभवाचं खापर फोडण्यासाठी आत्तापासून चंद्रकांत पाटलांना शोधल्याचं देखील बोललं जाऊ लागलंय. एकंदरीतच बारामतीच्या जागेवरनं भाजप आणि अजित पवार गटात नवा संघर्ष निर्माण झाला तर नवल नाही.